मित्रांनो, तुम्ही जर कोकण लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बाजूचे बेल आयकॉन आहे तिलाही टच करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येत राहतील. नमस्कार मंडळी, कशा आहेत सगळे? मजेत ना? कोकण लाईव्ह ही आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मी सुजित तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला आई ना एक रेसिपी दाखवणार आहे. ती म्हणजे नारळाच्या खोबऱ्यापासून जी वडी बनवतात ती कशाप्रकारे बनवतात त्याच मला आई व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर जर का नवीन असाल तर माझं चॅनल प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन बटन दाबून नोटिफिकेशनला ऑल सिलेक्ट करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया आणि आता आपण जाऊया आमच्या किचनमध्ये. चला तर मित्रांनो, इकडे आईने सुरुवात केली आहे. इकडे गॅसवरती तूप ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे 2 चमचे. आणि इकडे साखर घेतलेली आहे आणि इकडे हा खोबरा आहे. जेवढा खोबरा आहे तेवढंच साखर घेतली आहे आईने. आता तेल गरम झालं आहे म्हणजे वितळलं आहे तूप आणि आता आई त्याच्यामध्ये हा खोबरा टाकते. आई आता मिक्स करून घेते सर्व, परतवून घेते नाही, त्याच्यामध्ये साखर टाकते. ते सर्व मिक्स करून घेणार. आता आईने त्याच्यामध्ये दूध टाकलं आहे. एक पेला दूध घेतला होतास ना? अर्धा पेला. खोबरा किती नळांचा होता? 2. 2 नळांचा. तर साखर वितळेपर्यंत आहे हा सर्व असं मिक्स करून घेणार आहे. इकडे आईने गॅस जरा थोडा स्लो ठेवला आहे. साखर पूर्ण विरघळेपर्यंत असं सगळं ढवळीत राहायचं आहे. मित्रांनो, इकडे आता आईने एक ताट घेतला आहे. आता आईने हे तूप लावलं आहे सर्व ताटाला पूर्ण. इकडे बघताय मित्रांनो, सर्व आता साखर विरघळलेली आहे. मंदा आजच्यावरती 5 ते 6 मिनटं झाली असते नाही, असं हलवत राहायचं आहे सारखं. साखर पूर्णपणे विरघळते. इकडे बघताय मित्रांनो, सर्व आता हे मिश्रण सर्व मिक्स झालेलं आहे. साखरही विरघळलेली आहे व्यवस्थित. 10 मिनटं जवळजवळ आहे हे हलवत असतील ना? 10 मिनटं हे मिश्रण असं हलवत राहायचं आहे मंद आचेवरती. आणि हे तर उतरलंय. तर मित्रांनो, यात आईने ताटाला तूप लावलं होतं, त्याच्यानंतर हे मिश्रण टाकते आतमध्ये. आता हे सर्व हे मिश्रण आहे जे ताटावरती सर्व लावून घेते व्यवस्थित. टोपामध्ये जेवढं मिश्रण होतं ते आईने ताटामध्ये टाकून सर्व एका साईजने सर्व एका लेवलने करून घेतले सर्व ताटाभोवती. आईने सर्व मिश्रण ताटावरती लावून घेतले आतमध्ये. आणि आता हे थंड करायला 5 ते 10 मिनटं ठेवायचे असतात. नंतर मग त्याच्यावरती रेषा मारायच्यात. मित्रांनो, आम्ही हे मिश्रण होतं ना 10 मिनटं असं थंड करत ठेवलं होतं. 10 मिनटानंतर आता आई अशा रेषा पडते. कडक झाले नाही?
आईने उभ्या रेषा मारून घेतल्यात, आता आडव्या रेषा मारते. तर इकडे बघताय मित्रांनो, आईने तर या सूर्यने सर्व रेषा मारून घेतल्यात, हे बघा कडक पण झाल्यात आहेत. थोड्या वेळानंतर ह्या वडाचे वड्या आहेत त्या काढून घेणार. इकडे बघताय मित्रांनो, आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत, ह्या बघा व्यवस्थित सर्व त्या सोडवून घेतल्यात. आणि आता तुम्हाला हे दाखवतोय, खूप छान झाल्यात. आता आपण टेस्ट करून पाहणार आहोत कशा झाल्यात त्या. तर मित्रांनो, आता आईने ज्या नारळाच्या वड्या बनवल्या होत्या, खोबरावडी, तर आता सर्व झालेल्या आहेत, त्या बघा. त्या आता मी टेस्ट करून पाहणार आहे, बघूया कशा लागतात त्या. व्यवस्थित झालेत मित्रांनो. अरे थँक्यू हां, तुमचं पण छान झालं वड्या. नक्की एकदा तर ट्राय करा तुम्ही घरी, काही जास्त काही साहित्य लागत नाही आणि कृती पण कमीच आहे. तर मित्रांनो, माझा हा व्हिडिओ बनवण्याचा छोटासा प्रयत्न होता. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हा रेसिपीचा व्हिडिओ सर्व दाखवला आहे. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर काही नवीन असाल तर माझा चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय, टेक केअर आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.